आता 100% लोकांचा विरोध असताना एखादी जुलूम जबरदस्तीने रिफायनरी तिथे आणायची किंवा एखादा उद्योग तिथे आणायचा हे चुकीचं आणार तुम्ही रद्द करता आणि ही रिफायनरी जबरदस्ती इथे आणून आहे की आता रिफायनरी आल्यावरती ह्याचा भाव प्रचंड वाढणार आहे. त्यामुळे आधीच प्लॅनिंग करून लोकांनी जमिनी घेऊन बारसू सलगाव हे रिफायनरीची जागा त्यांनी शोधली आहे सरकारने. पण त्या पंचक्रोशीतील सर्वच जणांचा त्या प्रकल्पाला प्रचंड विरोध आहे. तिथे मच्छीमारी होते आणि अति उत्कृष्ट मच्छीमारी होते. ताजी मच्छी ते छोटे बोटीतनं घेऊन येतात आणि तिथे विक्री व्यवसाय चालतो. छोटे स्थानिक शेतकरी आहेत आणि जेवढी ग्रामस्थ अफेक्ट होत आहेत त्या ग्रामस्थांपैकी सगळ्या ग्रामपंचायतींनी 100% ह्याला विरोध केला आहे. आता 100% लोकांचा विरोध असताना एखादी जुलूम जबरदस्तीने रिफायनरी तिथे आणायची किंवा एखादा उद्योग तिथे आणायचा हे चुकीचं आहे. आणि ज्या पद्धतीने त्यांना टॉर्चर केलं जातं आहे, कोणावरती तडीपारीचे गुन्हे, कोणावरती अतिरेकी असल्याचे गुन्हे, ATS तर्फे चौकशी, हे काय कळत नाही मला. आज तू पत्रकारांना हात धरून बाहेर पडून सांगितलं परत इथे दिसू पण नका. म्हणजे आपण कुठल्या राज्यव्यवस्थेत राहतो आहे? आपण नक्की लोकशाहीत राहतो आहे की काय चालू आहे? आणि नाणार तिथनं 2 किलोमीटर 2.5 किलोमीटर अंतरावर आहे. नाणार तुम्ही रद्द करता आणि ही रिफायनरी जबरदस्ती इथे आणून बसवण्याचा प्रयत्न करता आहात. तुम्ही सगळे 7-12 काढा. तुम्हाला अनेक 7-12 अनेक जणांच्या नावावर आढळतील. तिथे काही 7-12 अधिकाऱ्यांच्या नावावर आहेत, काही 7-12 कोणाकोणाच्या नावावर आहेत. विदर्भाच्या आमदाराच्या नावावर आहेत, साठे काय साठका काही हे करायचे. त्यांनी ह्या रिफायनरीला खूप विरोध केला होता. म्हणजे ही रिफायनरी नागपूरमध्ये या घेऊन या असा त्याचा आग्रह होता. त्याच्या बदल्यात त्याला जमीन मिळाली. ती कशी मिळाली, काय मिळाली, त्याने पैसे दिले गेले मला माहीत नाही. पण आता कसं आहे की आता रिफायनरी आल्यावरती ह्याचा भाव प्रचंड वाढणार आहे. त्यामुळे आधीच प्लॅनिंग करून लोकांनी जमिनी घेऊन ठेवलेल्या आहेत. परवा रात्रीपासनं म्हणजे काल सकाळपासनं शेतकरी तिथले 4,500-5,000 माळरानावर येऊन बसलेले आहेत. आणि त्यांनी सांगितलं आम्ही मेलो तरी चालेल पण आम्ही इथनं उठणार नाही. अशा परिस्थितीत सरकारने ते कमीत कमी त्यांच्याशी चर्चा तर करावी. सरकार म्हणजे महाराष्ट्राचं मालक नाही आहे. महाराष्ट्राच्या लोककल्याणकारी राज्याचे ते प्रमुख आहेत. ह्याच्यात लोककल्याण जर स्थानिकांना वाटत असेल की होत नाही आहे तर मग ह्याचा पुनर्विचार करायला काय हरकत आहे. तेव्हा मला वाटतं की सरकारने एक पाऊल पुढे टाकावं, यांच्याशी चर्चा करावी. आणि चर्चा ही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री स्तरावर करावी जेणेकरून त्याच्यात विश्वास होईल, विश्वास प्राप्त होईल. एक आधीच हत्या झालेली आहे आणि ह्याच प्रकरणात झाली आहे. मारिंगशे नावाच्या एका पत्रकाराची हत्या झाली. आता एवढं सगळं घडून सुद्धा जर सरकार गांभीर्याने घेत नसेल तर उभा कोकण ह्या प्रकल्पाच्या विरोधात उभा राहील. आज वातावरण असं आहे की 4,500-5,000 लोकं जेव्हा जाऊन बसतात तेव्हा कोकणी माणूस तो सिंधुदुर्गातला असू नाही तर रायगडमधला असू नाही तर रत्नागिरीतला असो तो शांत बसेल असं मला वाटत नाही. जर उभा कोकण उभा राहिला तर अवघड परिस्थिती. आज सकाळी मोठमोठ्या गाड्या आणून काय तुम्ही काय जीव घेणार का लोकांचा, फायरिंग करणार का? मी पत्रकारांनाही प्रश्न विचारतो की तुमच्या समाज म्हणजे तुमच्या बांधवांपैकी अनेकांना हात जोडून हाताला धरून बाहेर फेकलं आणि सांगितलं परत इथले दिसाल तर खबरदार. म्हणजे काय चालू आहे हे? काय चायना वगैरे की काय काय युगांडा आहे, सोमालिया, असे म्हणजे राज्यांची आठवण येते की म्हणजे जिथे कायद्याचं किंवा लोकशाहीचं अस्तित्वच दिसत नाही. आपल्या देशात लोकशाही आहे ना, लोकांच्या म्हणण्याला महत्त्व द्या, चर्चा करा. सर, रिफायनरी विरोध संघटनेचे मुंबई अध्यक्ष वैभव कोळसकर यांना काल रात्री यांच्यासह दोघांना अटक केलेली आहे. काय वाटतं या अटकेने? मला तेच म्हणायचं, असं अटक करून तुम्ही काय करू शकता हो? तिथल्या बायका बसल्या त्यांना काय अटक करणार तुम्ही? असं अटक बिटक करून काय होत नाही. तो सत्यजित चव्हाण नावाचा कार्यकर्ता आहे, त्याला अटक करून ठेवली आहे.
असं जुन जबरदस्तीने एखादा प्रकल्प आणायचा हे काही योग्य नाही. आणि तिथे तिथे म्हणजे पाषाणयुगातील खुणा आहेत, म्हणजे तिथले जे दगड आहेत म्हणजे डोंगर आहे असा सरळ डोंगर, त्याच्यावरती विविध प्राण्यांचं कोरीव काम केलेलं आहे. म्हणजे तिथे जर व्यवस्थित शोध घेतला तर ते 100% 5000 वर्षापूर्वीचं ते सगळं काम आहे. आणि ते काम हे हेरिटेज साईटमध्ये येते, इंटरनॅशनल हेरिटेज साईट. या पाषाणयुगातील खुणा या मनुष्याच्या प्रवासाच्या दर्शनीय पुरावे आहेत. आता हे दर्शनीय पुरावे देखील तुम्ही नष्ट करायला निघाले आहात, म्हणजे तुम्हाला इतिहासच पुसून टाकायचा आहे का? माझं म्हणणं आहे की ठीक आहे ना, समजून घ्या, उमजून घ्या, जिथे गाव आहेत तिथे काही करायला जाऊ नका. द्या ना त्यांना एखादं IT सेंटर, द्या ना कॅशिवनटची इंडस्ट्री, द्या बँगो पल्पची इंडस्ट्री. म्हणजे तिथले जे दगड आहेत म्हणजे डोंगर आहे असा सरळ डोंगर, त्याच्यावरती विविध प्राण्यांचं कोरीव काम केलेलं आहे. म्हणजे तिथे जर व्यवस्थित शोध घेतला तर ते 100% 5000 वर्षापूर्वीचं ते सगळं काम आहे. आणि ते काम हे हेरिटेज साईटमध्ये येते, इंटरनॅशनल हेरिटेज साईट. या पाषाणयुगातील खुणा या मनुष्याच्या प्रवासाच्या दर्शनीय पुरावे आहेत. आता हे दर्शनीय पुरावे देखील तुम्ही नष्ट करायला निघाले आहात, म्हणजे तुम्हाला इतिहासच पुसून टाकायचा आहे का? माझं म्हणणं आहे की ठीक आहे ना, समजून घ्या, उमजून घ्या, जिथे गाव आहेत तिथे काही करायला जाऊ नका. द्या ना त्यांना एखादं IT सेंटर, द्या ना कॅशिवनटची इंडस्ट्री, द्या बँगो पल्पची इंडस्ट्री, करा एक्सपोर्ट. तो सगळा भाग हा मँगोचा भाग आहे, आंब्याचा भाग आहे, कॅशिवनट म्हणजे काजूचा भाग आहे. द्या एखादी चांगली इंडस्ट्री, ही रेड इंडस्ट्री कशाला देत आहे? संपूर्ण कोकणातले मासे नष्ट होतील अशी ही इंडस्ट्री आहे. माझं तर मासे खाणाऱ्यांना सांगणं आहे की उठा, तुमचे मासे गायब होणार आहेत कोकणातले. सर, तुम्ही जिथे भेट देणार आहात का? मी जाणार आहे स्वतः. धारगर प्रकरणात उच्च न्यायालयात याचिका दाखल झाली हे होणारच होतं. दडपशाहीमुळे सगळेच शांत बसतील असं नाही ना. काही माणसं असतात जे दडपशाहीला न घाबरताही पुढे येतात. किती माणसं मिली ह्याचा निश्चित आकडा अजून बाहेर येत नाही. कशामुळे मिली ह्याचा निश्चित आकडा बाहेर येत नाही. पोस्टमार्टमचे रिपोर्ट बाहेर येत नाही आहेत. त्या कुटुंबांपैकी सगळ्यांना सांगण्यात आलं आहे तुम्ही कोणीही पत्रकारांशी बोलायचं नाही, असं होत नाही. ते सगळेजण आमच्याशी बोलले आहेत. आणि ह्याच्यात मी 100% सांगतो की धर्माधिकारी आप्पा धर्माधिकाऱ्यांची म्हणजे आप्पास्वारींची काही चूकच नाही आहे. टायमिंग त्यांनी ठरवलेलं नाही आहे. भलेही लोकांना त्यांनी निरोप दिले असतील, पण ते लोकांना निरोप देणे सांगा असं त्यांना सांगितलं कोणी गेलं? कोणी सांगितलं असेल? सरकारने सांगितलं की आपल्याला गर्दी जमवावी लागेल. तेव्हा सरकारचा दोष, सरकारांनी आपल्या हट्टापायी आपल्याला राजकीय अस्थैर्य आहे ते अस्थैर्य प्राप्तीसाठी माहीत नाही किती जण आहेत, पण आत्ता तरी जे 15-16 दिसत आहेत त्याचे खून पाडले आहेत. हे सरकारच्या माथ्यावरती रक्त लागलेलं आहे.